साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांनी केलेली याचिका त्यांनी मागे घेतली आहे. दापोली मुरुडमध्ये नियमांचं उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याचा आरोप करत सोमय्यांनी अनिल परब यांच्या निकटवर्तीयांविरोधात राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र रिसॉर्टबाबतचा दावा मुंबई हायकोर्टात प्रलंबित असल्यानं सोमय्यांना ही याचिका राष्ट्रीय हरित लवादातून मागे घेतली आहे. आणि याविषयी बोलण्यासाठी स्वतः किरीट सोमय्या आपल्या बरोबर आहे. किरीटजी, स्वागत आहे साम टीव्ही मध्ये. आपण ही याचिका मागे घेण्यामागचं कारण काय? कोणती याचिका मागे घेण्यात आलेली नाही. अनिल परब वर 6 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात अर्धा रिसॉर्ट पाडण्यात आलं आहे. त्याचे रिसॉर्ट इन्कम टॅक्स ईडी यांनी जप्त केलं आहे. आता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक संस्थांची एजन्सीची कारवाई सुरू आहे. त्या सगळ्या प्रकरणात अनिल परब आणि त्यांचे भागीदार सदानंद कदम जे जेलमध्ये आहेत 3 महिने, यांनी आता उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या आहे. त्यामुळे हरित लवादाकडे जी याचिका होती ते या रिसॉर्टचं डिमोलिशन आदेश राज्य व केंद्र सरकारने द्यावं. आता या दोन्ही सरकारने आदेश दिलेले आहेत आणि त्याच्या विरोधात अनिल परबनी उच्च न्यायालयात सदानंद कदमनी याचिका दाखल केली आहे. म्हणून त्यांनी हरित लवादाला एनजीटीला सांगितलं की तुम्ही याची सुनावणी करू शकत नाही. म्हणून आता ही याचिका मागे घेण्याचं एनजीटीने सांगितलं की ही आम्ही चालवू शकत नाही. तुमचं काम झालेलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, डिमोलिशनचे आदेश आले आहेत. आता उच्च न्यायालयात यांनी याचिका दाखल केली आहे, तिथे सुनावणी होणार. सर, धन्यवाद साम टीव्हीला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. रिसॉर्ट प्रकरणाचा दावा प्रलंबित आहे. परभांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. तर राष्ट्रीय हरित लवादामध्ये दाखल केलेली याचिका मागे घेतलेली आहे. मात्र अनिल परबांविरोधातली लढाई सुरूच राहणार असं किरीट सोमय्या म्हणाले.